अकलूज आयोजित सोलापूर जिल्हा कृषी पदवीधर मेळाव्यात विविध विषयावर तज्ज्ञांनी विचारमंथन केलं कृषी पदवीधरांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाबरोबरच ग्रामीण कृषी उद्योग जगतेत सक्रिय राहून कृषी औद्योगिक क्रांती बळकट करावी असं आवाहन करत सहकार महर्षींच्या पुण्यभूमीमध्ये सुजाण नागरिक म्हणून जन्माला येण्याचा मान तुम्हा आम्हाला मिळाला आहे हे मी माझं भाग्य समजतो असे प्रशंसोद्गार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शंकरराव मगर यांनी व्यक्त केले अक्लूज येथील कृष्णप्रिया हॉलमध्ये सोलापूर जिल्हा कृषी पदवीधर मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते शिवामृत दूध संघाचे माजी चेअरमन राजसिंह मोहिते पाटील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हेही यावेळी उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर कृषीदूत प्राध्यापक सुशांत मोरे यांनी प्रास्ताविक केलं कृषी पदवीधर मार्गदर्शन आणि चर्चासत्रामध्ये कृषी जिल्हा उपसंचालक रवींद्र माने लाचलुचपत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण देवकर लातूर जिल्हा उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड कृषीदूत विशाल गरड के एन काळे आदी पदवीधरांनी मार्गदर्शन करून चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला कार्यक्रमासाठी सहसंचालक भारत शेंडगे तालुका कृषी अधिकारी भारत क्षीरसागर आय आर एस धनाजी मगर मंडल कृषी अधिकारी बी पी शिंदे सूर्यकांत मोरे डॉक्टर जे आर कदम प्राध्यापक ज्योतिराम शिंदे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब कोरतकर प्राध्यापक एम शेख प्राध्यापक हरिहाके डॉक्टर पोपटराव माने आदी उपस्थित होते यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या कृषीदूतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदूत स्वप्नील वाघमारे दादासाहेब झंजे श्रीरंग काळे अमोल शेंडगे आमर मगर विकास बनकर सतीश ठवरे मनोज शेंडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले तर डॉ सिंह निंबाळकर डॉक्टर संजय ठवरे आदींनी मार्गदर्शक म्हणून सहकार्य केलं कृषीदूत माने यांनी आभार मानलं